शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। बढ़ते हुए बिजली बिल को लेकर यशोधरा पुलिस थाना अंतर्गत खुदकुशी करने का मामला सामने आया था। उसी को लेकर विदर्भ आंदोलन समिति की ओर से यशोधरा पुलिस थाना के सामने आंदोलन किया गया। लॉकडाउन के बाद आए बिजली बिल पर पूरे महाराष्ट्र में राजनीति चली। इस मामले में नागपुर में भी भाजपा की ओर से इसके विरोध में आंदोलन किए गए। विरोधकों ने एक और आंदोलन किया, वही सत्ता पक्ष के देने वाले आश्वासन दिए गए। लॉकडाउन की मार खाए जनता अनलॉक की खुशी के साथ बिजली बिल का झटका भी पड़ा। इस मामले में सभी ने अपनी अपनी रोटी सेक ली, मगर किसी ने भी जानने की कोशिश नहीं की कि क्या सही में जनता को सहूलियत मिल रही है, क्या लॉकडाउन में आर्थिक रूप से कमजोर जनता कहां से ये बढ़े हुए बिल भरेगी। सवाल उनके सामने था। अब इस मामले में एक नया मोड़ लिया है। बढ़ते बिजली बिल से एक सामान्य इंसान अपनी जीवन यात्रा खत्म कर दी है। विभाग की ओर से ज्यादा बिल आने पर उसने विभाग की ओर शिकायत की, मगर कुछ हासिल न होने पर इस व्यक्ति ने अपने घर पर खुदकुशी कर दी। अब इस व्यक्ति के खुदकुशी को जिम्मेदार कौन है, यह सवाल खड़ा होता है। मंगलवार को विदर्भ आंदोलन समिति की ओर से यशोधरा पुलिस थाना के सामने आंदोलन किया गया। समिति की मांग है कि इस मामले में ऊर्जा मंत्री नितिन राउत पर मामला दर्ज होना चाहिए। लीला दर्जी गायधने यांनी यांना 40,040 रुपयाचं जे विजेचं बिल आलं आणि ते अन्यायकारक बिल त्यांना वाटलं, ते भरू शकत नाही, त्यांची परिस्थिती नाही, आणि म्हणून त्यांनी बरेचसे खेटे घातले MSEB डिपार्टमेंटमध्ये की इतकं बिल कसं आलं हे माझ्याकडून शक्य नाही भरणं। तर त्यांनी त्यांना त्यांची सांत्वना न करता त्यांना धमकी दिली की तुम्ही विजेचं बिल भरा, नाही तर तुमच्याच वीज लाईन आम्ही कापण्यात येणार आहे, आम्ही कापून टाकू। त्याच्या धक्क्याने ते सावरले नाही आणि नैराश्य अवस्थेमध्ये वीज बिला जास्तच आलेलं वीज बिल आणि त्यांनी धमकी दिली, याच्यामुळे त्यांनी परवाच्या दिवशी राखेल ओतून आत्महत्या केलेली आहे। त्यांची जी आत्महत्या झाली ते वीज विभागाने त्यांच्यावर केलेला अन्याय किंवा त्यांना दिलेली धमकी याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्यामुळे त्यांचं कुटुंब हे रस्त्यावरती आलेलं आहे। आज एक गायधने नाही तर आता असे शेकडो गायधने आत्महत्या करतील अशी परिस्थिती सध्या सुरू आहे। आमची सर्वांची ही मागणी आहे की कोरोना काळामध्ये सर्व व्यापार उद्योगधंदे रोजगार सर्व बंद आहे, अशा वेळेस कोणा जो पैसा नाही आहे खायला नाही तर विजेचे बिल कसे भरणार आणि कुठून भरणार। म्हणून आमची मागणी आहे की कोरोना काळामधलं विदर्भाची जी काही जनता आहे त्या सर्वांचं वीज बिल सरकारने भरावं, कारण हे नैसर्गिक आपत्ती आहे, ही नैसर्गिक संकट आहे, ते सरकारनं भरायला पाहिजे, आम्ही देणे लागत नाही अशी आमची मागणी आहे। त्याच्यासाठी वीज बिल जाळं आंदोलनसुद्धा बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे। वीज विदर्भाची आहे, पाणी विदर्भाचा गेला, कोळसा विदर्भाचा गेला, सर्व संपत्ती विदर्भाची गेली आणि स्वच्छ वीज तिकडे चालली आणि आम्हाला 2.40 रुपये विजेचं उत्पादन खर्च असताना 11.5 रुपयापर्यंत आमच्याकडून वीज बिल भरल्या जाते, वसूल केल्या जाते। तसंच वीज वहन कर, बाकीचे जे कर आहे तेही अन्यायकारक आहे। हे एवढं वीज बिल झालेलं आहे की आता कोणी जनता देऊ शकत नाही आणि म्हणून सरकारने कोरोना काळातली वीज बिल मुक्ती केली पाहिजे, सर्वांचं वीज बिल भरलं पाहिजे, 200 युनिटपर्यंत वीज बिल फ्री केलं पाहिजे, 200 युनिटनंतर निम्मे केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी जनता आता रस्त्यावर उतरणार आहे। लीलाधरजी गायधने यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून ऊर्जा मंत्री याला दोषी आहेत, याला चीफ इंजिनियर दोषी आहेत, याला ऊर्जा सचिव दोषी आहेत, हे निर्णय घेत नाही आहे कोणत्या जनतेबद्दल आणि म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांच्यामुळे यांची आत्महत्या झालेली आहे, हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी आमची मागणी आहे का त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। पी आय सरांनी म्हटलं, याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे की यांचं जे स्टेटमेंट वगैरे घेतलं त्याच्यामध्ये जे विजेचं बिल आहे ते थोडी थकबाकीसुद्धा जुनी आहे त्याच्यातमध्ये, पण विजेचं बिल आल्यानंतर ते धक्का त्यांना लागलेला आहे, त्याच्यानंतर ते नैराश्य अवस्थेत आले आणि त्यांनी आत्महत्या केली हे त्यांनाही मान्य आहे, त्याची चौकशी आम्ही करतो म्हणाले। त्यांनी सर्व प्रश्न MSEBला विचारलेले आहेत, त्याची उत्तर अजून यायचे आहेत, त्याची चौकशी सुरू। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट इन 20 न्यूज नागपुर।